पैठण तालुक्यातील ग्रामपंचायत आणि नगर परिषद कार्यालयात दिव्यांगांसाठी 5% राखीव निधी खर्च केला जात नाही, त्यामुळे दिव्यांगांना निधी अभावी अनेक योजनांपासून वंचित राहावे लागत आहे। दिव्यांग निधी खर्च करण्यासाठी अनेक वेळा गटविकास अधिकारी आणि पैठण नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना निवेदन देऊनही निवेदनाची दखल न घेतल्यामुळे आज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी गाडे यांच्यासह दिव्यांगांनी धरणे आंदोलन सुरू केले। पैठण शहरातील दिव्यांगांना 5% निधी हा वाटप करण्यात यावा यासाठी पैठण नगर परिषद कार्यालयाच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं होतं। निधी खर्च करू असे लेखी पत्र दिले होते, तरी सुद्धा दिव्यांगांचा निधी खर्च केला नाही, त्यामुळे अपंगांना न्याय मिळाला नाही। या विरोधात 29 ऑक्टोबर पैठण शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोड आंदोलन करणार असा इशारा प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष शिवाजी गाडे यांनी मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे देण्यात आला होता। आज प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी गाडे, तालुका अध्यक्ष बाळू पठाडे, तालुका सरचिटणीस विष्णू सोनारे, शहराध्यक्ष धोंडीराम संकुंडे, गणेश भवळ, धम्मरत्न आंधोरीकर, बाबासाहेब शिपनकर आदींनी धरणे आंदोलन सुरू केलंय। ग्रामपंचायत नगरपालिकेमधून दिव्यांगांना 3% आणि 5% निधी राखीव ठेवण्यात यावा असे आदेश 2014 पासून आहेत, म्हणजे गेल्या 6 वर्षापासून ग्रामपंचायत स्तरावरती नगरपालिका स्तरावरती दिव्यांगांना पैसा मिळायला पाहिजे, परंतु कोणतीही ग्रामपंचायत हा दिव्यांगांचा निधी खर्च करत नाही। पैठण नगरपालिका दिव्यांगांचा 5% निधी खर्च करत नाही, म्हणून हे दिव्यांगांना एकत्र येऊन इथे रस्त्यावर बसून एक भीक मागण्याप्रमाणे आपल्या स्वतःच्या हक्काच्या 5% निधीसाठी आंदोलन करायची वेळ येते, अत्यंत दुर्दैवाची बाब आहे। प्रशासनानं या दिव्यांगांच्या मागण्यांची दखल जर घेतली नाही तर दिव्यांगांना नाईलाजानी रस्त्यावरच हे दिवाळी होईपर्यंत आंदोलन करण्याचा। दादासाहेब घोडके, MCN न्यूज, पैठण।